कयास असा सुद्धा आहे की अर्थात या सगळ्या घडामोडींना ओबीसी आणि मराठा आरक्षणाची पार्श्वभूमिका आहेच, पण अशीही एक चर्चा आहे की लोकसभा निवडणुकीतली उमेदवारी असेल, राज्यसभा निवडणूक राज्यसभेची उमेदवारी असेल, या दोन्ही घडामोडींमुळे छगन भुजबळ हे नाराज आहेत, त्यामुळे या नाराजीची सुद्धा पार्श्वभूमी याला असू शकते का? स्वतःच भुजबळ साहेब बाहेर येऊन सांगतील, तोपर्यंत ह्या चर्चा फक्त आणि फक्त चर्चा राहत आहेत. मी तुम्हाला एक सांगतो की साहेबांना कोणी भेटू शकतं. परत आता काही लोक असा अन्वय अर्थ काढतायत की ते नाराज असू शकतात किंवा मग ते भेटले कशा करतात, त्यांनी ठरवलं होतं का भेटायचं. आता बघा, तुम्ही मिलिंद नार्वेकर थोड्या वेळात सिल्वर ओकला भेट घेत आहेत पवार साहेबांची. मिलिंद नार्वेकर हे जे उमेदवार होते ते शिवसेनेचे उमेदवार होते आणि पवार साहेबांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला ते भाई जयंत पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार होते. त्यात भाई जयंत पाटलाचा पराभव झाला आणि मिलिंद नार्वेकर निवडून आले. तरी मिलिंद नार्वेकर जर पवार साहेबांची भेट घेत असतील याचा अर्थ काय लावणार मग आपण, की पवार साहेबांच्याच कोणी एखाद्या आमदारांनी त्यांना क्रॉस वोटिंग करून निवडून आणलं का? असं आहे की आम्हाला काल हेही कळतं की उद्धव ठाकरे साहेबांशी असलेल्या गोड संबंधातून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी क्रॉस वोटिंग करून एक मत नार्वेकरांना दिलं असंही चर्चा आहे. त्याच्यामुळे हे संबंध काय सांगतात यावर आता वेगळी चर्चा होईल. त्याच्यामुळे पवार साहेब एक मोठे नेते आहेत. काल ऐकून घ्या, बॅनर्जी ममता बॅनर्जी काल भेटायला गेलेत, आता आज नार्वेकर जात आहेत, आता भुजबळ साहेब आज बसलेले आहेत. बाहेर आल्यानंतर स्वतः भुजबळ साहेब सांगतील की ते कशा करता गेले होते. एक असू शकते मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भातल्या चर्चे करता त्यांची चर्चा असावी असं असू शकतं. ठीक आहे मिटकरीजी, तुमचे जुने मित्र जितेंद्र आव्हाड यांचं तुम्ही आता नाव घेतलं, काही वेळापूर्वी आम्ही त्यांच्याशी बोललो तर त्यांनी म्हटलंय कालची जी सभा झाली बारामतीतली त्यातल्या रिकाम्या खुर्च्या भुजबळांनी बघितल्या आहेत, त्यामुळे ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले असू शकतात. नाही, त्यांनी काय केलंय, आव्हाड साहेबांना सुरुवातपासून अजितदादांबद्दलचा दोष राग त्यांच्या डोळ्यामध्ये त्यांच्या मनामध्ये राहिलेला आहे. म्हणजे मी जेव्हापासून पक्षात आहे 2017 पासून तेव्हापासून डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे सातत्याने अजितदादांच्या विरोधी भूमिका घेत होते. जितेंद्र आव्हाड असेल किंवा त्यांचा तो युवकचा अध्यक्ष असेल आणि तेच असूया त्यांच्या मनात अजूनही आहे. आता काल मी स्वतः त्या सभेचा साक्षीदार आहे. प्रचंड धोधो पाऊस होता आणि पावसामुळे लोक झाडाखाली उभी होती. मागच्या ज्या खुर्च्या दाखवल्या गेल्या ते सभा सुरू होण्यापूर्वीचं फुटेज, तेवढंच आव्हाडांनी बघावं आणि त्याच्यावर बोलावं. तर शेवटी त्यांना बोलण्याचा अधिकार, ते काही बोलत राहतात, संजय राऊत असतील, डॉक्टर आव्हाड असतील, हे बोलण्यासाठी सुसाट सुटत आहेत. त्याच्यामुळे फक्त अजितदादांच्या बद्दल असलेला राग आणि कालची झालेली सभा, काल सभा खरोखर छान झाली. तुम्ही तुमच्या मीडियाला तिथं विचारू शकता की बाबा कशा पद्धतीने लोक काल होती. ग्रामीण भागातून आली, प्रॉपर बारामतीची लोक मोठ्या प्रमाणात होती आणि काल लग्नाची तारीख असताना सुद्धा, प्रचंड लग्नाची तारीख असताना सुद्धा लोक त्या ठिकाणी जमली. शेवटी आव्हाड साहेब काही पण बोलतात. आता प्रश्न एवढा आहे की पवार साहेबांना भुजबळ साहेब का भेटले, स्वतः भुजबळ साहेब बाहेर येऊन त्याबद्दल खुलासा करतील. नक्कीच, धन्यवाद अमोल विटकरजी तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी. तर राज्याच्या